फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे या चटपटीत चवदार कार्यक्रमात, अर्थातच अंगत पंगत. को पॉवर्ड बाय फॉर्च्यून सनफ्लॉवर ऑइल आणि स्पेशल पार्टनर LG हिंग. तर मित्रांनो, आता कारल्याबरोबर मिक्स मेजवानी करायची. तर शेफना विचारूयात की आजची मिक्स मेजवानी काय असणार आहे. मिक्स मेजवानी आजची असणार आहे भरलेलं कारलं, पण जे स्टफिंग आपण त्यासाठी वापरणार आहे ते थोडं विदेशी टच आहे त्याच्यात, म्हणजे इंटरनॅशनल टच आहे. कारण कारलं तर आपण वापरतो, पण कारल्याचा बेस घेऊन त्याला थोडस इंटरनॅशनल फिलिंग करूया आणि बनवूया भरलेलं कारलं. यासाठी लागणारं साहित्य काय ते बघूया. साहित्य इकडेच आहे. तर मी काय करून घेतलंय, कारलं जे आहे त्याचं बाहेरचं साल जे आहे ते काढून घेतलंय. या कारल्याला थोडस मीठ लावून ठेवलेलं, म्हणजे जो कडूपणा असतो तो हलका कमी होतो. त्याच्याबरोबरच कॉर्न आहे माझ्याकडे, इकडे चिली फ्लेक्स आहेत, ऑलिव्ज आहेत दोन प्रकारचे, काळे आणि हिरवे. ही पिवळी भोपळी मिरची कापलेली, लाल भोपळी मिरची, थोडा चिली सॉस आहे, चीज आहे प्रोसेस्ड, कोथिंबीर, मिक्स्ड हर्ब्स, हळद, मिरची पूड आणि शेवटी मीठ लागेल तेवढं. सगळं साहित्य आपण बघितलेलं आहे, बरोबर. आता वळूया कृतीकडे. शेफ, सगळ्यात आधी काय करायचं? कृतीमध्ये आपल्याला याचे दोन भाग आहेत. पहिले हे जे कारलं आहे ज्याला भरायचंय ते आपल्याला शिजवून घ्यायचंय, आणि त्याचं स्टफिंग आपल्याला वेगळं शिजवून घ्यायचंय. तर कारल्यावरती थोडीशी हळद मीठ, कारण मी याला लावून ठेवलंच होत. थोडीशी ही मिरची पूड घेऊन त्याला चांगलं आपण असं छान लावून घेऊया सगळीकडे. तर कारल्याला छान आपण मीठ तर आधीच लावलेलं, हळद आणि तिखट लावून घेतले. आता थोडं ते आधी वेगळं शिजवून घेऊया, कारण कारलं शिजायला वेळ. यात थोडस तेल फार जास्ती नकोय आपल्याला. तर हे कारल्याचे जे काप आहेत मोठे मोठे ते आपण आधी एका बाजूला होऊन दे, इकडे ठेवून देऊया म्हणजे होत राहतील. झाकण लावलं ते ऑफ आहे, छान कारलं मऊ होईल. आता ह्या पॅन मध्ये आपण त्याचं फिलिंग बनवून घेतोय. ओके, परत एकदा थोडस तेल आणि मग थोडेसे या तेलात मिरची पूड. ओके, तेलात सगळ्यात आधी तिखट घातलंय आपण. हो, बर. आणि हळद, कारण जास्त आपल्याला ते भाजायचं नाहीये, लगेचच जसं थोडस त्याला तेल बुडबुडे येतील लगेचच आपण त्यात कॉर्न घालूया. ओके, हे फिलिंग तुम्ही जे हवंय ते घालू शकता. कॉर्न माझ्याकडे आहेत, मटर असतील तर मटरचं बनवू शकतो आपण. कुठली भाजी जी आपल्या फ्रीज मध्ये असेल तीही वापरून आपण हे फिलिंग बनवू शकतो. तर आता माझ्याकडे ही पिवळी भोपळी मिरची आहे ती वापरली, लाल भोपळी मिरची आहे ती वापरली, मग त्यात चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स ते घालतोय मी, कोथिंबीर आणि हे दोन्ही प्रकारचे म्हणजे काळे आणि हिरवे ऑलिव्ह. आणि हे तसं काय कॉर्न वगैरे शिजायला वेळ जात नाही, त्यामुळे फार काही शिजवायचं नाही आपल्याला. शेवटी मीठ. तसं सोपं आहे, म्हणजे एवढं साहित्य बघून मला असं वाटलं होतं की अवघड आहे रेसिपी, पण रेसिपी बनवायला सोपी आहे. हो, आता या फोडी सुद्धा कारल्याच्या आपण दोन्ही बाजूनी छान शिजवून घेतो. ह्याच्यावरही आपण एक हलकासा पाण्याचा शिंपडा करून घेऊया मऊ होईल. ओके, त्याला झाकण. तर हे आता झालेलं आहे. हे सगळं एकत्र आणण्यासाठी हा थोडासा चिली सॉस किंवा तुम्ही थोडासा टोमॅटो सॉसही वापरू शकता. बर, एकदा हा सॉस टाकला की सगळ्या गोष्टी छान अशा एकत्र येत. वा, तर आता दोन्ही गोष्टी साधारणतः आपल्या झालेल्या आहेत, फिलिंग तयार आहे आणि कारलंही होत आहे. थोड्याच वेळात आपल्याला ते एकात भरायचं, म्हणजे कारल्याची जी फोड आहे ती भरून घ्यायची आणि मग बेक करायचे. तर ओव्हन गरम करायला घेऊ. बर, जर अवन नसेलच तर हे ह्याच्यातच संपून द्यायचं, म्हणजे हे जे शिजवणं आहे. तसं पण अवन मध्ये मी फार शिजवणार नाहीये, वरतून आपण चीज घालणार आहे त्याच्यात, म्हणून फक्त ते चीज वितळण्यापुरतं आपण अवन वापरतोय. बाकी जे काय कुकिंग आहे ते आपण पॅन मध्येच करून घेतो. ओके, तर ह्याचं फिलिंग म्हणजे ह्याचं सारण तर तयारच आहे, आणि हे जे कारलं होतं ते पण आता छान त्याच्यात स्टीम येऊन ते बघ छान असं मऊ झालंय. बरोबर, वा. आता फक्त भरायचं.
तर ही बेकिंग डिश घेऊया आपण, कारण आपण बेक करणार आहे आणि त्याला थोडंस खालती तेल लावूया, नाहीतर बेक करताना चिकटण्याची भीती असते. हा कारलं घेतलं, एक एक ह्याच्यावर घेऊया. आणि दिसायलाही खूप सुरेख दिसतंय नाही का. मला वाटतं हळद आणि तिखट जे आपण लावून घेतलं होतं त्याच्यामुळे ते इतकं छान दिसत ना. चला चारही आपल्या या फोडी आहेत. आता शेवटी थोडस चीज, आपल्या सगळ्यांचंच आवडतं. छान झालेलं आहे. तर आता बेकिंगला घालतोच मी. वा मस्त. किती वेळ ठेवायचं आपल्याला? म्हटलं तसं 180 ते 200 डिग्री वरती 6 ते 7 मिनिटं, किमान 6-7 मिनिटं झालेली आहेत. बघूया कुठपर्यंत पोहोचलंय कारलं. छान चीज मेल्ट झालेलं आहे, सुगंध सुटलाय त्याला. तर आता त्याला आपण काढूया. गरम आहे, छान कलर पण आला ना चीजवर. चीज पण छान कलर आला. आता छान ते काढून घेऊया. मेन डिश पेक्षा एखादं स्टार्टर म्हणून छान वाटेल. बरोबर, हेल्दी आहे. वाटल्यास आणखीन हेल्दी करायचं तर वरच चीज घालू नका. आणि आता वेळ आली आहे हे कारलं टेस्ट करायची. पण एक मला जाणवलं की कारलं खाऊन सुद्धा तू असं नाही गेलंस, कारण कारलं पहिल्यांदा तोंडात गेलं की अर्ध्या लोकांचं असं तोंड वाकडं होतं. बरोबर, तुझ्या एक्सप्रेशन छान होत्या. कारण हे कमाल झालेलं आहे. हे असे पदार्थ मला रोज रोज खायला मिळतात, इतकं छान वाटतं ना मला. तुम्हालाही खायचंय ना, मग साहित्य आणि कृती लिहून घ्या. भरलेलं कारलंसाठी लागणारं साहित्य: साल काढलेले कारले 2, मक्याचे दाणे 1 वाटी, चिली फ्लेक्स 1 मोठा चमचा, काळे ऑलिव्ह 1 मोठा चमचा, हिरवे ऑलिव्ह 1 मोठा चमचा, बारीक चिरलेली पिवळी सिमला मिरची 2 मोठे चमचे, बारीक चिरलेली लाल सिमला मिरची 2 मोठे चमचे, चिली सॉस 1 मोठा चमचा, किसलेले चीज अर्धी वाटी, कोथिंबीर 2 मोठे चमचे, मिक्स हर्ब्स 1 मोठा चमचा, हळद 1 छोटा चमचा, मिरची पूड 1 छोटा चमचा, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम कारल्याला थोडी हळद व मिरची पूड लावून एका पॅन मध्ये तेल घेऊन त्यावर कारले परतून वाफेवर शिजवून घ्यावे. दुसऱ्या पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मिरची पूड, हळद, मक्याचे दाणे, पिवळी सिमला मिरची, लाल सिमला मिरची, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स, कोथिंबीर, काळे ऑलिव्ह, हिरवे ऑलिव्ह आणि मीठ घालून मिश्रण चांगले परतून घेऊन या मिश्रणात चिली सॉस घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. हे मिश्रण शिजवलेल्या कारल्यात भरून त्यावर चीज घालून कारले ओव्हन मध्ये 5 ते 7 मिनिटे 180 डिग्री सेल्सिअस वर बेक करून घ्यावे. अशा प्रकारे गरमागरम भरलेलं कारलं तयार आहे.